नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी अजूनही कायम ठेवली आहे, यामुळे 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत। त्यासाठी या संपाची तयारी आणि सुरुवात साताऱ्यातून झाली। विविध भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरं घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत। या मोर्चाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिलेला आहे। अनेक शहरांमध्ये 1 जूनपासून भाजीपाला, दूध आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणार आहे, कारण ज्वळी राजा संपावर जाणार आहे। पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही, शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव द्या, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली। मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं संपावर जाण्याचा निर्णय कायम आहे। तूर खरेदीला दिली गेलेली अतिरिक्त मुदत 31 मे रोजी संपली आहे, त्यामुळे पुन्हा 15 जूनपर्यंत वाढीव मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला। पुढील 15 दिवस तूर खरेदी केली जाणार आहे, तशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। महसूल अधिकाऱ्यांची रिक्त आणि प्रभारी पदं भरली जात नसताना सुद्धा मात्र औरंगाबाद आणि लातूर विभागीय कृषी विभागाचा कारभार प्रभाऱ्यांच्याच भरवशावर हाकला जातोय। औरंगाबाद आणि लातूर विभागीय कृषी सहचालकांचा प्रभार प्रभाऱ्यांच्याच खांद्यावर देण्यात आलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या मदर डेअरी प्रकल्पाचा प्रारंभ येत्या 4 जून रोजी होणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाधारित फलोत्पादन, खाद्यान्न आणि तेलबिया या शेतमालाची प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचं धोरण राज्य सरकार अवलंबणार आहे। यात फळ भाजीपाला अशा नाशवंत शेतमाल प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार आहे। शेतमालाची काढणीपश्चात नुकसान कमी करणं हा या योजनेचा हेतू आहे। महाराष्ट्रात राशी 6-5-9 या कापसाच्या वाणावर बंदी आहे, तरीही जळगावच्या चोपडा तालुक्यात अकुलखेडा गावात पोलिसांनी कापसाच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्याला गजाआड केलंय। जितेंद्र जाधव असं या आरोपीचं नाव आहे, त्याच्याकडून तब्बल 281 बोगस बियाण्याची पाकिटं जप्त करण्यात आली आहेत। केरळमध्ये प्रवेश केलेल्या मान्सूनची चाहूल कोल्हापूर शहराचा संपूर्ण जिल्ह्याला लागली, त्यामुळे सामान्य माणसाचा शेतकरी सुखावलाय। या पावसाळ्यामुळे येत्या आठवड्यात पेरण्यांच्या कामाला वेग येणार असून ग्रामीण भागात शेतीच्या कामांची धांदल सुरू आहे। मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं परतवाडा अचलपूर शहरासह ग्रामीण भागाला 1 तास झोडपून काढलं, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदी केंद्रावरील 6000 क्विंटल तूर भिजली आहे। जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या नाकर्त्यापणामुळे या प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। अड्याळ परिसरातील शेतात मोटार पंपासाठी खांब उभे करण्यात आले, तर वीज बंद असूनही वीज बिल येणं सुरू आहे। तातुली इथं या प्रकार घडलाय, धक्कादायक बाब म्हणजे मृत शेतकऱ्यांच्या नावानं सुद्धा बिल आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शासनाच्या कृषी विभागानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राबवलं, यात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पंधरवाड्याच्या मध्ये शुभारंभ करण्यात आला। शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीच्या सूत्रांचा अवलंब करावा असं आवाहन कृषी अधिकारी प्रकाश मेश्राम यांनी केलं आहे। गडचिरोली किशोरी या आदिवासी जंगल व्याप्त भागात तेंदुपत्ता संकरणाचा हंगाम जोरात सुरू आहे। तेंदुपत्ता संकलनासाठी मजूर वर्ग जंगलात जातोय, मोठी माणसं तेंदुपत्ता संकलनाची कामं करतायत, परंतु जंगलातील हिंस्त्र पशूंपासून त्यांचा बचाव करण्यासाठी मजुरांना विमा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। श्री संत तुकाराम महाराजांच्या 332 पालखी सोहळ्यासाठी लोहगावच्या भानुदास भागवत खांदवे यांच्या सर्जाराजाची निवड करण्यात आली, तर खेड तालुक्यातील चिंचबळींच्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक राजा या बैलजोडीची पालखी रथ ओढण्याचा मान देण्यात आला आहे। देहूगाव संस्थांच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली आहे। बारामती तालुक्याला आता खरीप हंगामाचे वेध लागलेत। सलग 5 वर्ष दुष्काळाचं तोंड पाहिलेल्या जिरायती भागासाठी खरीप हंगाम महत्वाचा मानला जातो। गेल्या खरीपात इथे 98% क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यानुसार तालुका कृषी विभाग आणि पंचायत समितीनं खरीपाचं नियोजन केलेलं आहे।
डहाणू घोलवड आणि बोर्डी इथला चिकूचा गोडवा संकटात सापडलाय, कारण गेल्या 3 महिन्यांपासून दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं कमी चिकू तोडणं, त्याचबरोबर पॅकिंग करणं, वाहतूक करणं इत्यादी खर्च निघत नाही आहे, त्यामुळे बागायतदारांना प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. राधानगरी काळमवाडीच्या जंगल परिसरात झाडांवर चमकणाऱ्या काजव्यांचा प्रकाशोत्सव पर्यटकांनी अनुभवलाय. पहिला पाऊस पडेपर्यंत हा काजवा महोत्सव सुरू राहणार आहे. राधानगरीच्या बायसन नेचर क्लब संस्थेमार्फत 26 मेपासून काजवा महोत्सव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. मान्सून सध्या केरळात दाखल झाला आहे, तर विदर्भातल्या काही जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत, त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या विदर्भातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला. सोबतच या पावसामुळे शेतकरी वर्गसुद्धा काही अंशी सुखावला आहे आणि खरीपासाठी तो जोमानं कमाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बाजार भाव या प्रकार कांदा प्रति क्विंटल 650 रुपये, बटाटा 1100 रुपये, लसूण 5000 रुपये, तर मिरची 6000 रुपये प्रति क्विंटल. या होत्या शेतीविषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र. नमस्कार.